केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभा विधानसभा यासह बीएमसीवर बहुमत मिळवण्यासाठी भाजपचे चाणक्य आता मैदानात उतरत ठाकरेंना टार्गेट करत असल्याचं दिसून येत आहे. रविवारी अर्थात 16 एप्रिल रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमानिमित्त अमित शहा हे मुंबईत येणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याचं समजतं आहे. सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीत मिशन 45 व मुंबई महानगरपालिका निवडणुकींचा आढावा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसात पार पडलेल्या निवडणुकींबाबतचा जर आपण आढावा घेतला तर शिक्षक पदवीधर निवडणुकीत 5 जागांपैकी भाजपला एका जागेवरच वर्चस्व मिळवता आलं. यासह कसबा आणि चिंचवडमध्ये झालेल्या निवडणुकीवर लक्ष दिले तर कसब्यासारख्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली. मात्र चिंचवडमध्ये उमेदवार अश्विनी जगताप या निवडून आल्या. 2024 मध्ये केंद्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपला आपले उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे. यासाठी भाजपा रणनीती आखतीय. तर नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळेंना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी फोन केला असल्याचं देखील बोललं जात आहे. दरम्यान राज्यात सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे शिंदे फडणवीस सरकार टिकेल की कोसळेल याचे भवितव्य देखील अधांतरीच असल्याने शहांनी पुढील प्लॅनिंग करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रभर दौरे वाढत असल्याचंच दिसून येत आहे. याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.